जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. दीपक केसरकर हे फेकू पालकमंत्री आहेत. केवळ घोषणा करणे हे त्यांचं एकमेव काम आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बाबत वैभव नाईक कुडाळ येथील जागा सांगतात तर पालकमंत्री बांदा येथील हॉस्पिटलची जागा निश्चित करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा, तसेच केलेल्या विकास कामांची आकडेवारी जाहीर करावी असे आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दीपक केसरकर यांना दिले. माननीय राजसाहेब, मोदीला, मोदी सरकारला नेहमी फेकू सरकार म्हणत होते, त्याचप्रमाणे सिंधू जिल्ह्याची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. सिंधू जिल्ह्याचा पालकमंत्री हा फेकू निर्माण झालेला आहे. जसं सरकार फेकू आहे तसा पालकमंत्री फेकू आहे. आणि या फेकू पालकमंत्र्यांनी जे टर्मिनलचा विषय अगदी मोठा गाजावाजा केला, त्या टर्मिनलची हालत काय आहे, आज हॉस्पिटलमध्ये मल्टी स्पेशलिस्ट आणणार जागेचा पत्ता नाही. काही आमदार सांगतात, कुणाचा आमदार सांगतात की आम्ही कुणालाच करणार मल्टी स्पेशलिस्ट, हे सांगतात तिथे करणार, पण प्रत्यक्षात आरोग्याचा पूर्णपणे बोजारा उठलेला आहे. आज असलेले जे आपल्या सरकारी जिल्हा सरकारी म्हणणार आहे ते सिव्हिल सर्जन पूर्णतः हे हॉस्पिटल विकायला निघालेले आहेत. कोणत्याही प्रकारचा सर्व याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार, सर्व याच्यामध्ये भ्रष्टाचार. आणि आज असलेल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर नसताना आज मल्टी स्पेशलिस्ट आणून फक्त नुसती इमारती बांधण्यापेक्षा असलेल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर जे आहे, आम्ही यापूर्वी मागणी केलेली आहे. आज आमचीच मागणी राहील तर या शहराचे त्यांच्या मतदारसंघातल्या शहराचे नगराध्यक्ष हेही ह्यासाठी आक्रोश आंदोलन करत होते. दोडाबाद तालुक्यातल्या सर्व जनतेने आक्रोश आंदोलनाला सामोरे जाऊन तुमचं आम्ही आंदोलन लवकरात लवकर हे करून आम्ही विषय मिटवतो आणि अशा प्रकारचा मिटला अशा प्रकारचं पण सांगून झालं. पण प्रत्यक्षात कोणताही प्रश्न मिटला नसताना गोवा सरकारने उद्या 1 तारखेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला आरोग्यसेवा बंद केल्यामुळे दोडाबादच्या जनतेने परत घेणं आंदोलन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ह्या अशा सर्व फेकाफेकी करण्याचा आपल्याच वाढदिवसाला त्या ठिकाणी वाटलेली इथे डेटा एंट्रीचा 2000 लोकांनी रोजगार देणार, भात गिरणीतून लोकांना रोजगार देणार, टाक्या व्यवसायातून लोकांना रोजगार देणार, पण हे रोजगार राहिले कुठे? शेवटी या निवडणुकीनंतर आता केसरकरांनाच रोजगार शोधावा लागणार अशी परिस्थिती केसरकरांनी आज या जिल्ह्याची केलेली आहे. आणि जिल्ह्याचा पूर्णपणे भट्ट्यावर गेलेला आहे. जिल्ह्याच्या असलेल्या केसरकरांनी कधी आणि कोणत्या वेळी असलेल्या सर्व आजीबाजी लोकप्रतिनिधींना थांबवावं आणि आपण जाहीर केलेली सर्व बातमी कोणकोणत्या घोषणा केल्या, त्या घोषणापैकी किती आपण कामं केली आणि किती आपली कामं झाली. आज रस्ते सर्व खड्डेमय आहेत. आज असलेल्या जिल्ह्यातल्या सर्व भूमी अभिलेख कार्यालयातली सर्व इंटरनेट सेवा बंद पडली आहे. ज्या आपल्या रजिस्ट्रेशन ऑफिसमधल्या सर्व सेवा बंद पडलेल्या आहेत. आज ह्या सर्व कोणत्याही गोष्टीकडे जिल्हा आपल्या असलेल्या पालकमंत्र्यांना लक्ष द्यायला वेळ नाही आहे. आणि पालकमंत्री आपला मतदारसंघ सांभाळू शकत नाही तर जिल्ह्याचा कारभार काय सांभाळणार, जिल्ह्याचा कारभार सांभाळू शकत नाही तर राज्याचा कारभार काय सांभाळणार. त्यामुळे राज्यात आणि जिल्ह्यात याही ठिकाणी जिल्ह्यात पूर्ण कायद्यानुसार भट्ट्यावर झालेला आहे. मोठ्या प्रमाणात खूप होत आहे, धरडे पडत आहेत, अंमली पदार्थ आणले जात आहेत. नाक्यानाक्यावर केसरकरांच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या टपऱ्यांवरती गुटखा मटका हे सुरू आहे. आज तरी पण केसरकरांना मिळत नसेल, कारण केसरकर असलेल्या गृहराज्यमंत्र्याचा पूर्ण या जिल्ह्याच्या जनतेवर आणि जिल्ह्यातल्या आपल्या गुन्हेगारी क्षेत्रावरती कोणताही वर्तक राहिलेला नाही. आम्ही आमच्या पक्षाचे ॲडव्होकेट जे आहेत त्या ॲडव्होकेटकडे सर्व केसरकरांनी केलेल्या स्टेटमेंट या केसेमध्ये कागदपत्र घेता येत नाही कोणत्याही गोष्टीत, पण त्याचे असलेले स्टेटमेंट आणि त्या असलेल्या सर्व गोष्टीच्या आम्ही दिलेल्या आहेत. त्याचा तपास जलदगती होण्यासाठी आणि या तपासामध्ये लॉज मालक आणि अन्य लोक हे जे अंतर्भूत करायची आमची जी मागणी होती, मोर्चा काढला होता, त्या मोर्चाबाबत जे काही अजून झालेलं नाही आहे त्याबाबत आम्ही उच्च न्यायालयात जाऊन ह्या असलेल्या पोलीस यंत्रणेला त्याची डायरेक्शन देण्यासाठी आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत.